नमस्कार, मी पियुषा, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. आज शारदीय नवरात्र उत्सवाचा 9वा दिवस आणि त्यानिमित्ताने आज आपण आलो आहोत पुण्यातील सुखसागर नगर येथील श्री अंबामाता मंदिरामध्ये. हे अंबामाता मंदिर, या मंदिराची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत, दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये कोणकोणत्या उपक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात येतं आणि यासोबतच कशा पद्धतीनं भाविकांचा यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सवात प्रतिसाद मिळालेला आहे, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्व मंगल मंगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम सर्व भाविकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या दसरा आहे, त्यामुळे दसऱ्याच्या पण सगळ्यांना राठी परिवाराच्या वतीने आणि अंबामाता मंदिर ट्रस्टच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. श्री अंबामाता मंदिर ट्रस्टची स्थापना स्वर्गीय श्री धनराजी राठी यांनी 30 वर्षापूर्वी केलेली आहे आणि तेव्हापासून दरवर्षी नवरात्र उत्सव ह्याच पद्धतीने एकदम भरपूर उत्साहात साजरा होतो. आणि आज जी गर्दी नेहमीची आहे, हे काल अष्टमीला हवन होतं, आज सकाळी 101 कन्यांचं पूजन होतं, त्या अक्षरशः आम्हाला म्हणजे ते गर्दी आवरत नव्हती, इतकी गर्दी झालेली भाविकांची. आणि विशेषतः महिलांची गर्दी खूप जास्त आपल्या या मंदिरात असते. तसंच उद्या जो दसरा आपला शिमग्याचा जो सण आहे दसऱ्याचा, त्या दिवशी जेंट्स हे सगळ्यात जास्त प्रमाणात इथं येणार. नाही, आपलं DM राठी चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने आम्ही विविध सामाजिक उपक्रम घेतच राहतो. मग ते सोशल असतील, धार्मिक असतील, सामाजिक असतील किंवा वैद्यकीय असतील, असे वेगवेगळे उपक्रम आपण राबत असतो. त्याचप्रमाणे महेश नागरी मल्टीस्टेटच्या वतीने सुद्धा आम्ही वेगवेगळे उपक्रम घेतो. तर ते या मंदिरामार्फत असेल किंवा चॅरिटेबल फाउंडेशनमार्फत विविध ठिकाणी विविध उपक्रम घेतले जातात. मंदिरामध्ये जर म्हणायचं म्हटलं तर आपल्या इथले प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळेपण आपण ठेवलेलं आहे की गणेश उत्सव असेल तरी तो एक पारंपरिक पद्धतीने आणि साध्या सिंपल पद्धतीने पण धार्मिक विधीनुसार कसं करता येईल त्या पद्धतीने आपण करत असतो. नवरात्रीमध्ये सुद्धा आम्ही धार्मिक जे आहे महत्त्व ते जपतो. आपण कोणतंही देखावे शो ऑफ न करता जे येणारे भाविक आहेत त्यांना रीतसर आणि आरामशीर दर्शन कसे घेता येईल त्याची आम्ही व्यवस्था बघत असतो. इथली रांगोळी बघण्यासाठी लोक अक्षरशः येत असतात, कारण आमचे हे रांगोळी कोणी हायर करत नाही आम्ही कोणालाही. तर विविध संस्था अशी आहे की ते स्वतःहून दररोज वेगवेगळ्या संस्था येतात आणि ते रांगोळी काढतात. आणि आमच्या इथला एक ग्रुप आहे, तो ग्रुपसुद्धा काढतो. की आज तुम्ही बघितलं असेल की संस्थापकाध्यक्ष त्यांची पोर्ट्रेट काढलेली किंवा बाहेर तुळजाभवानी काढलेली, परवा अर्ध नारेश्वरी होती, त्याच्या अगोदर सप्तशृंगी मातेचं दर्शन, असे वेगवेगळे विषयांवर ते रांगोळीचं ठरवलेलं असतं. चंद्रयानचं असेल किंवा अशा काही घटना घडल्या तर आम्ही दरवर्षी त्याचंसुद्धा रांगोळीमार्फत आपण हे करत असतो. कसं ही मूर्ती जेव्हा भाऊसांनी फक्त एक फोटोवरनं जयपूरवरनं मूर्ती घेतली होती आणि तेव्हा सगळेजण म्हणले की मूर्ती खूपच लहान आहे, भाऊसं म्हणले नाही मला ही ह्याच पद्धतीची मूर्ती आणि ह्याच पद्धतीची देवी पाहिजे. आत्ता जी लोकं येतात ते सगळे बघतात की फोटोमध्ये मूर्तीचा फोटो चेहरा मोठा दिसतो, पण इथं आल्यावर जो एक रूप आहे देवीचा तो खूपच वेगळा आहे. बरेच अधिकारी, शासकीय अधिकारी आरतीला वगैरे येतात, ते स्वतः त्यांचे स्वतःचे मनोगतमध्ये सांगतात की आम्ही बऱ्याच ठिकाणी एक अधिकारी म्हणून आरतीला जातो, आरती करून निघून जातो, पण इथं आल्यावर ते अधिकारीसुद्धा विसरून जातात की आम्ही कोणत्या लेवलचे अधिकारी आहोत. ते त्या मूर्तीकडे बघून एक मंत्रमुग्ध होतात आणि देवीचीच कृपा आहे सगळी की आज त्यांच्या ह्याच्यामुळं कोणतीही बाहेरची टीम न लावता 10 दिवसाचा जो हा उत्सव आहे तो पारंपरिक पद्धतीने आणि रीतसर आरामशीर चालतो. आमचे कोणतेही प्रोफेशनल इव्हेंटवाले नसतात किंवा कोणी नसतात, जे नेहमी आमची सेवा आणि हे काम करणारे लोक आहेत ते लोक पूर्णपणे हा आखा समय नवरात्र उत्सव हँडल करतात. आमच्या इथं सुरुवातीपासून जी लाईनिंगची व्यवस्था केलेली ती एवढ्या प्रॉपर पद्धतीने केलेली की कुठंही गर्दी होणार नाही. भर चौकात जरी रस्त्यात मंदिर असला
तरी कोणत्याही रस्त्यावर वाहणाऱ्या येणाऱ्या वाहनांना सुद्धा त्रास होणार नाही आणि भाविकांना पण होणार नाही, त्या पद्धतीने लाईनींचं नियोजन केलेलं आहे. आणि उद्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या इथं जो एक प्रसाद बनवतो आपण खिचडी, जे साऊथला बालाजीला किंवा जगन्नाथपुरीला बनवला जातो, तो प्रसाद उद्याचा दिवसाचं एक वैशिष्ट्य असतं. आणि तो म्हणजे किती माप होईल ते सांगता येत नाही आम्हाला, पण तो साधारण 1200 ते 1500 किलो एवढा तो प्रसाद बांधून दिवसभर वाटला. रोजचे साधारण आता फक्त शनिवार रविवार जर सोडलं तर 4 ते 5 हजार भाविक होते, पण शनिवार रविवार कालचा जो आकडा आहे, रात्री 12-12:30 अक्षरशः लाईनी चालू होत्या. यावर्षी सर भाविकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि अंबा माताच्या चरणी हेच प्रार्थना करेल की इथून पुढचेसुद्धा सगळे सणसुदी जे आहेत ते सगळ्यांना सुख शांती आणि समृद्धीचे जावो हीच प्रार्थना आईचरणी करेल. या भागामध्ये मी गेली 15 वर्ष नगरसेवक आहे, त्यामुळं आमचे मार्गदर्शक धनराज शेटराठी हे दरवर्षी बोलवत असतात. यावेळेस त्यांचे चिरंजीव मागराज शेटराठी यांनी बोलवले, आरती लावले. आणि हा जो परिसर आहे हा संपूर्ण सुखसागरनगर भाग 2 परिसर आहे. या भागाला संपूर्णपणे या मंदिराच्या नावानेच ओळखलं जातं, अंबामाता चौक वगैरे म्हणून. आणि इथं जे काही धार्मिक वातावरण असतं हे फक्त नवरात्रामधील असतं, तर वर्षभर या मंदिरामध्ये कार्यक्रम चालू असतात. राठी परिवार अतिशय चांगल्या पद्धतीने या मंदिरामध्ये या मातेची सेवा करतं आणि अंबामातेच्या नावाखाली अनेक कार्यक्रम त्यांचे होत असतात. अतिशय चांगल्या पद्धतीने संपूर्ण राठी परिवार नियोजन करतो. आणि हे नियोजन फक्त नवरात्र म्हणून नसतं, कुठलाही कार्यक्रम असू द्या, प्रत्येक कार्यक्रमाचं राठी परिवार झोकून देऊन कार्यक्रम करतो. आणि या संपूर्ण मंदिराच्या परिसरात प्रसादाची व्यवस्था असेल, येणाऱ्या मान्यांना त्यांचा सत्कार समारंभ असेल किंवा आरती असेल, सगळं भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये गेली अनेक वर्ष हे चालू आहे. आणि अखंडपणे हे जे काही कार्यक्रम चालू आहेत हे धनराज शेठ राठी यांनी चालू केले आणि त्याचीच प्रेरणा घेऊन पुढे त्यांचे चिरंजीव मगरा शेठ असेल, मय शेठ असेल यांच्याकडनं हे काम अखंडपणे चालू आहे. इथली मूर्ती झाली किंवा आमच्या संतोषी माता मंदिराची मूर्ती झाली, मी आता संतोषी माता मंदिरात पण जाऊन आलो आहे. त्यातल्या त्यात अंबामाता मंदिराची जी मूर्ती आहे ही अतिशय देखणी मूर्ती आहे. या मूर्तीकडे पाहिल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं. आणि हे जे काही सेवा चालू आहे त्याच्यामध्ये विशेषतः मूर्त्या अनेक ठिकाणी असतात, परंतु त्याचं पावित्र्य, त्याचं पूजा, हे जे काही राठी परिवार करतो ना हे अतिशय धार्मिकतेमध्ये सगळं करतात. कुठल्या प्रत्येक इथली पूजा ही विधिवत होते, त्यामुळं त्याचं पावित्र्य टिकून ठेवण्यासाठी राठी परिवार मी धनराज शेठ राठी असल्यापासून या सगळ्या गोष्टी पाहतो आहे. अतिशय संपूर्ण फॅमिली ह्या विषयामध्ये अतिशय तल्लीन होऊन काम करतात, त्यामुळं आज आपण इथं पाहिलं असेल ह्या परिसरामध्ये आल्यानंतरनंच एकदम प्रसन्न वाटतं. ह्या परिसराच्याच अंबामातेच्याच नावाने ह्या परिसराला अंबामाता मंदिर परिसर म्हणून ओळखलं जातं. अतिशय सुंदर आणि देखणरूप मूर्तीचं आहे. मला वाटतं की सुखसागरनगर परिसरामध्ये नागरिक ते इकडे येतच असतात, पण त्याबरोबरच आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा नागरिक येत असतात, कारण ह्या भागातली ही पहिली देवी आहे. कारण जेव्हा काही मंदिराचं इकडं कुठं सुखसागरनगर भाग 2 अस्तित्व नव्हतं त्यावेळेस हे मंदिर झालेलं आहे, त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी मंदिरं झालेली आहेत किंवा मंडळं स्थापन झालेली आहेत. परंतु तरी पण जसं की ग्रामदेवतेचं एखादं मंदिर असतं महत्त्वाचं, तसं या भागातली अनेक ठिकाणी मंडळं नवरात्र उत्सव साजरा करतात, परंतु त्याची सगळ्याची सांगता किंवा सगळ्यांचा सुरुवात म्हटलं तर हे अंबामाता मंदिर आहे. भाविकांना एवढंच आवाहन करण की सगळ्यांनी यावं, दर्शन घ्यावं. सगळ्यांना मी येणाऱ्या उद्याच्या दसऱ्याच्या, येणाऱ्या दिवाळीच्या मनापासून सर्व भाविकांना तुमच्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा.